पंधराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. सुमारे 6,000 प्रतिनिधी परिषदेत सहभागी. विश्व प्रगतीसाठी जागतिक पर्यावरण आणि सुरक्षा क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रयत्नांचा जगभरातून स्वीकार झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 2019 भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.5% राहील असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. जम्मू काश्मीरातल्या शोपिया जिल्ह्यात सैन्य दलाची शोध मोहीम सुरू असताना झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. दुर्गम डोंगरी भागातले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. लंडनमध्ये एका हॅकरनं ईव्हीएम मशीनमध्ये 2014 निवडणुकीत फेरफार केल्याचा दावा निवडणूक आयोगानं फेटाळून लावला. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा. आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानांकनात अव्वल स्थानी. 116 अंकांसह भारतीय संघानंही राखलं अव्वल स्थान. नमस्कार. एकच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते. आता पाहूया बातम्या विस्तारानं. भारताची अर्थव्यवस्था झपाट्यानं वाढत आहे. सर्वच क्षेत्रामध्ये देश लक्षणीय प्रगती करत आहे. पर्यावरण सुरक्षा यासारख्या मुद्द्यांसह विश्वकल्याणासाठी भारत मांडत असलेले विचार जग स्वीकारत आहे असे गौरवोद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काढले. उत्तर प्रदेशातल्या वाराणसी इथं प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते औपचारिक उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते. साथियों, आप सभी के सहयोग से बीते 4.5 वर्षों में भारत ने दुनिया में अपना स्वाभाविक स्थान पाने की दिशा में एक बड़ा कदम बढ़ाया है. पहले लोग कहते थे कि भारत बदल नहीं सकता. हमने इस सोच को ही बदल डाला है. हमने बदलाव करके दिखाया है. साथियों, दुनिया आज हमारी बात को, हमारे सुझावों को पूरी गंभीरता के साथ सुन भी रही है और समझ भी रही है. या संमेलनात उपस्थित अनिवासी भारतीय आपल्या मातृभूमीच्या सांस्कृतिक मूल्यांचं जतन करतात आणि दुसऱ्या देशात तिथल्या संस्कृतीचाही आदर करतात असं पंतप्रधान म्हणाले. गेल्या 4.5 वर्षात देशानं जगामध्ये स्वतःचं स्थान निर्माण केलं आहे असं ते म्हणाले. देशाचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांनी हे प्रवासी भारतीय अभियान सुरु केलं होतं असं सांगत मोदी यांनी अटलजींना श्रद्धांजली वाहिली. त्यापूर्वी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केलं. या अभियानामुळे भारतीय समुदायाला नवी ओळख मिळाली. पंतप्रधानांच्या प्रभावी नेतृत्वामुळे जगभरात भारतीयांचा गौरव वाढला तसंच देशाची प्रतिष्ठाही वाढली असं स्वराज यावेळी म्हणाल्या. प्रवासी भारतीयांसाठी ही सर्वात प्रतिष्ठित सभा असून भारतीय संस्कृतीकडून मॉरिशस प्रेरणा घेत आहे अशा शब्दात मॉरिशसचे पंतप्रधान रवींद्र जगन्नाथ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. यावेळी भारत को जानिए या स्पर्धेमधल्या विजेत्यांना पंतप्रधान आणि सुषमा स्वराज यांच्या हस्ते पदकं प्रदान करण्यात आली. या कार्यक्रमाला राज्यपाल राम नाईक, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री व्ही के सिंग यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 2019 भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.5% राहील असा अंदाज आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवला आहे. 2020 विकासदर 7.7% पोहोचण्याची अपेक्षा आहे. आगामी 2 वर्षात चीनच्या तुलनेत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 1% अधिक राहील. भारत जगातील सर्वात वेगानं विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचं IMF म्हटलं आहे. इंधनाच्या किमतीतील घसरण आणि चलनवाढीचा कमी झालेला दबाव यामुळे भारतीय अर्थव्यवस्था गतिमान होईल असं IMF अहवालात म्हटलं आहे.
जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्याच्या हेफ भागात सुरक्षा दलं आणि दहशतवाद्यांमध्ये सुरू असलेल्या चकमकीत दोन अज्ञात दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. लष्कर तसंच जम्मू काश्मीर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत या भागाला घेरलं आहे. दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर ही शोधमोहीम सुरू करण्यात आली. दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार केल्यानंतर सुरक्षा दलांनी त्याला चोख प्रत्युत्तर दिलं. या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. चकमक अद्यापही सुरूच असून अधूनमधून गोळीबाराच्या फैरी झडत आहेत. या भागात 5 ते 6 दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यानंतर ही मोहीम हाती घेण्यात आली. दरम्यान शोपिया जिल्ह्यातील मोबाईल आणि इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे. यासंबंधीचं सविस्तर वृत्त अद्याप हाती यायचं आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज राष्ट्रपती भवनात प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. बालशक्ती पुरस्कार आणि बाल कल्याण पुरस्कार अशा दोन श्रेणींमध्ये हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील. 26 बालकांना बालशक्ती पुरस्कार देण्यात येतील तर 2 व्यक्ती आणि 3 संस्थांना बाल कल्याण पुरस्कारानं सन्मानित करण्यात येईल. 1 लाख रुपये रोख, पुस्तक खरेदी करण्यासाठी 10,000 रुपयांचं भेट कुपन, प्रमाणपत्र तसंच मानपत्र असं बालशक्ती पुरस्काराचं स्वरूप आहे. बालकल्याण पुरस्कार प्राप्त व्यक्तीनं 1 लाख रुपये रोख, पदक, मानपत्र आणि प्रमाणपत्र प्रदान करण्यात येईल तर संस्थांना 5 लाख रुपये रोख देऊन गौरवण्यात येणार आहे. दुर्गम डोंगरी भागातले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. गेल्या 4 वर्षात शासनानं राज्यातल्या 18,000 गावातल्या पिण्याच्या पाण्याच्या योजना पूर्णत्वाला नेल्या असून हा आतापर्यंतचा उच्चांक आहे असं त्यांनी सांगितलं. तारळी धरणातून 50 मीटर उंचीवरच्या जमीन क्षेत्राला पाणी देण्याच्या योजनांचं ई भूमिपूजन, 54 नळ पाणी पुरवठा योजनांचं ई भूमिपूजन, लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या महाराष्ट्र दौलत शताब्दी स्मारकाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन करताना सातारा इथं ते बोलत होते. भूमिपूजन केलेल्या 54 पाणी पुरवठा योजनांचं कामही निर्धारित वेळेत पूर्ण करणार असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. तारळी धरणावरची उपसा सिंचन योजना महत्वाकांक्षी असून या योजनेमुळे 2,500 एकर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. या योजनेमुळे या लाभक्षेत्रातले शेतकरी समृद्ध होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जिल्ह्यातले बंद असलेले सर्व प्रकल्प पुन्हा सुरू करण्यात आले असून निर्धारित वेळेत ते पूर्ण होतील. जिल्ह्यातला काही भाग सिंचनाविना दुर्लक्षित होता तिथे पाणी पोचवून हा भाग सुजलाम सुफलाम करण्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आपल्या कृषीप्रधान देशात ग्रामीण भागात छोटी छोटी साहित्य संमेलनं भरवून शाहू फुले आंबेडकर आणि शिवरायांचा विचार त्या संमेलनांमधून दिला पाहिजे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राचार्य नागनाथ पाटील यांनी केलं. ते काल नांदेड जिल्ह्यात बरबडा इथं 3रा राज्यस्तरीय मराठी ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदावरून बोलत होते. ग्रामीण भारत सशक्त आहे असं सांगून माणुसकी आणि सामाजिकता जपण्याचं मूल्य शिक्षण ग्रामीण जनतेच्या मुळांमध्ये रुजलेलं आहे असं ते म्हणाले. जगाचा पोशिंदा असणाऱ्या शेतकऱ्याच्या होत असलेल्या उपेक्षेविषयी चिंतन व्हायला हवं अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक जगदीश कदम, मावळते संमेलनाध्यक्ष ग पी मनोरकर यांच्यासह ग्रामीण साहित्यिक आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. ग्रंथदिंडी, ग्रंथ प्रदर्शन, कवी संमेलन आणि चर्चासत्राचं आयोजनही या निमित्तानं करण्यात आलं होतं. दलित, आदिवासी, ग्रामीण साहित्य संमेलन आणि ग्रामीण साहित्य संमेलन याची भूमिका म्हणजे खेड्याकडे चला. ग्रामीण भागामध्ये अनेक विविधता आहेत, अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत, ते साहित्यातून यायला पाहिजे आणि या साहित्याकडे लोकांनी वळायला पाहिजे या दृष्टिकोनातून हे ग्रामीण साहित्य संमेलन इथं आयोजित करण्यात आलेले. पायरसीसारख्या अवैध गोष्टींवर आळा घालण्यासाठी सरकारनं लक्ष केंद्रीत केलं असून यासंबंधित 200 वेबसाईट्स बंद केल्या आहेत. या वेबसाईट्स पुन्हा सुरू होणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे अशी माहिती औद्योगिक धोरण आणि प्रोत्साहन विभागाचे सहसचिव राजीव अग्रवाल यांनी दिली. मुंबईत काल महाराष्ट्र सायबर डिजिटल क्राईम युनिट आणि बौद्धिक संपदा हक्क प्रोत्साहन आणि व्यवस्थापन यांच्या वतीनं आयोजित कार्यशाळेत डिजिटल युगात मजकुराचं संरक्षण या विषयावर मार्गदर्शन करताना ते बोलत होते. पायरसी थांबवणं आणि मजकुराचं संरक्षण करणं ही प्रक्रिया सातत्यपूर्ण आहे. पायरसीला आळा घालण्यासाठी विभाग नवीन मार्ग काढत आहे, त्याचप्रमाणे पायरसी करणारेही नवीन मार्ग शोधून काढत आहेत. हे विभागापुढे मोठं आव्हान असल्याचं अग्रवाल म्हणाले.
यावेळी महाराष्ट्र सायबर सेलचे विशेष पोलीस अधिकारी ब्रिजेश सिंग यांनीही पायरसी विरोधात राज्य सरकार आणि विभागाकडून सुरू असलेल्या कारवाईची माहिती दिली. नागरी विमान संचालनालयानं डीजी यात्रा अंतर्गत विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी विमानतळांवर नियम बनवले आहेत. यामुळे विमान प्रवास करताना आवश्यक कागदपत्र सोबत बाळगण्याचा त्रास कमी होणार आहे. त्याबरोबर विमानतळामध्ये प्रवेशासाठी ई बोर्डिंग सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यामुळे बोर्डिंग पास दाखवण्याचा वेळही वाचणार आहे. रेल्वेनं प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या सोयीसाठी भारतीय रेल्वेनं नियमांमध्ये बदल केला आहे. यामुळे आरएसी आणि प्रतीक्षा सूचीतल्या तिकीटधारकांना तिकीटाची निश्चिती मिळणार आहे. यासाठी रेल्वेनं तिकीट निरीक्षकांना एक टॅब दिलाय, त्यामुळे चालत्या रेल्वेमध्ये किती आसनं उपलब्ध आहेत याविषयीची माहिती मिळेल आणि प्रतीक्षा सूचीतल्या तिकीटधारकांना निश्चित तिकीटही देता येईल. ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार केल्याचा दावा निवडणूक आयोगानं पुन्हा एकदा फेटाळला आहे. लंडनमध्ये एका हॅकरनं ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा दावा केला होता. ईव्हीएम मशीन या भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडनं बनवल्या असून इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाद्वारे या मशीन्स कडक सुरक्षा व्यवस्थेत ठेवल्या जातात, त्यामुळे त्यात फेरफार होणं शक्य नाही. मशीन पूर्णपणे सुरक्षित आहेत असं आयोगानं म्हटलं आहे. तरीही मशीनमध्ये फेरफार झाल्यास त्यावर काय कायदेशीर कारवाई करता येईल याबाबत विचार सुरू आहे असंही निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. दरम्यान भाजपानंही ईव्हीएम मशीन हॅक झाल्याचा दावा फेटाळला आहे. काँग्रेसनं कपिल सिब्बल यांना लंडनमध्ये पाठवून ही खोटी घडामोड घडवून आणली आहे. देशाच्या लोकशाहीला बदनाम करण्याचं हे काँग्रेसचं कारस्थान असल्याचं केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी म्हटलं आहे. दक्षिण मुंबईतल्या पेडर रोड भागात फिल्म्स डिव्हिजनच्या परिसरात नुकतंच भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाचं उद्घाटन झालं. हे संग्रहालय मंगळवार ते रविवार सकाळी 11 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुरू राहील. दर सोमवारी संग्रहालय बंद राहील. या संग्रहालयाच्या गुलशन महल या ऐतिहासिक वास्तूत प्राचीन कलाकृतींचं प्रदर्शन आणि भारतीय चित्रपटांचा कालानुरूप प्रवास आपल्याला जाणून घेता येईल. तसंच नव्या इमारतीत मूकपट ते बोलपटापर्यंत भारतीय चित्रपटांचा प्रवास, चित्रपटासाठी लागणारं तंत्रज्ञान आणि कल्पकता या संबंधातही 40 दालनं आहेत. याशिवाय बच्चे कंपनीसाठीही किड्स स्टुडिओ आहे, ज्यामध्ये स्पेशल इफेक्ट्स, क्रोमा, व्हर्च्युअल इफेक्ट्स याबद्दलची माहिती आणि अनुभव मुलांना घेता येईल. चित्रपटावर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांचा कसा प्रभाव आहे हे सर्वांना समजावं यासाठी खास कक्ष उभारण्यात आला आहे. चित्रपटांसाठी लागणारं तंत्रज्ञान, कॅमेरे, याशिवाय स्थानिक भाषांबद्दलची माहिती, कात्रणं, ध्वनीचित्रफिती आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून इथे जाणून घेता येतील. देशातल्या प्रत्येकाला रोजगाराभिमुख शिक्षण मिळावं यासाठी अल्पसंख्याक मंत्रालयानं हाती घेतलेले उपक्रम महिला आणि युवकांसाठी अतिशय उपयुक्त ठरत आहेत. केंद्र सरकारच्या पुढाकारानं अकोला जिल्ह्यात सुरू झालेली नई मंजिल योजना मुस्लिम महिलांच्या आयुष्यात नवीन वाट आणि रोजगाराच्या संधी घेऊन येणारी ठरल्यानं मुस्लिम महिला आणि मुली केंद्र शासनाच्या ऋणी असल्याची भावना व्यक्त करत आहेत. हमको पढ़ना लिखना कुछ भी नहीं आता था, यहाँ आके हमने पढ़ना लिखना सब सीखे. इसकी माई तो हमें बहुत खुशी मिली. हम यहाँ आके देखे, फॉर्म भरे और हमने लगातार 6 महीने यहाँ कंटिन्यू पढ़ाई किया और हमको अब यहाँ कटाई सिलाई मशीन सारे आता की लाभ मिल रहा है.
अल्पसंख्याक समाजातल्या शेकडो महिला आणि मुलींना सक्षम करण्याबरोबरच शिक्षण आणि रोजगार मिळवून देणारे नई उम्मीद आणि सीखो और कमाओ हे उपक्रम चांगलेच लोकप्रिय ठरत आहेत. नई मंजिल या अभ्यासक्रमामध्ये परिस्थिती अभावी अर्धवट शिक्षण सोडलेल्या तसंच अशिक्षित महिला आणि मुलींना प्रवेश दिला जातो. इथे त्यांना 6 महिन्यांपर्यंत टेलरिंग कटिंगचं काम शिकवलं जातं, तसंच मुख्य अभ्यासक्रमही शिकवला जातो. त्यामुळे त्यांना कौशल्यावर आधारित शिक्षणाबरोबरच इयत्ता 8वी उत्तीर्ण होण्याचं प्रमाणपत्रही मिळतं. ये सेंट्रल गव्हर्नमेंट की बेहतरीन स्कीम है. इसका फायदा जो है हमारे इस अकोला के इलाके की बच्चियां और बच्चे फायदा उठा रहे हैं, जिनको कुछ नहीं आता था उन बच्चों को आज लिखना पढ़ना आ गया है. ये गवर्नमेंट की बहुत जबरदस्त स्कीम है. इससे तकरीबन आज मेरे इस सेंटर पर 510 बच्चे और बच्चियों ने एडमिशन लिया है. गौसिया इंडस्ट्रीयल अँड इंजिनिअरिंग ट्रस्टच्या वतीनं नई मंजिल बरोबरच सुरू करण्यात आलेल्या सीखो और कमाओ या महत्वाकांक्षी उपक्रमामध्ये 18 ते 35 वयाच्या युवक युवतींना प्रवेश दिला जातो. इथे महिलांना सॅम्पलिंग टेलर तर युवकांसाठी प्लंबर मेंटेनन्स अँड सर्व्हिसिंग हे अभ्यासक्रम राबवले जातात. हे शिक्षण घेतानाच नोकरीच्या विविध संधी त्यांना उपलब्ध करून दिल्या जातात. हमने जो सीखो और कमाओ स्कीम चालू की है यहाँ पे और इससे हमें बहुत फायदा हुआ है. हमने 6 महीने स्कूल पढ़े यहाँ पे और उसके बाद में 3 महीने सिलाई का कोर्स है और हम चाहते हैं कि यहाँ पर और भी कोई आकर फायदा उठाए, अपने पैरों पर खड़ा होए. ये हमारे आगे के लिए अच्छी बात है. मैंने ये सिलाई का कोर्स करी हूँ और मैं चाहती हूँ कि अपने घर पे सिलाई करूँ और 2 पैसे कमा सकूँ. आजवर ज्यांना कौशल्याधारित शिक्षण नव्हतं, रोजगाराच्या संधी नव्हत्या, अशा महिलांच्या आयुष्यात या उपक्रमामुळे मोठा बदल घडून आल्याचं दिसत आहे. महिला सक्षमीकरण आणि युवकांना रोजगार देण्याच्या हेतूने केंद्र सरकार आणि गौसिया इंडस्ट्रीजच्या माध्यमातून सुरू झालेला हा एक अभिनव उपक्रम आहे. विशाल राजे बोरे, दूरदर्शन बातम्यांसाठी अकोला. गडचिरोली जिल्ह्याच्या भामरागड तालुक्यात नक्षलवाद्याने 3 जणांचं अपहरण करून त्यांची हत्या केली. सर्व मृत व्यक्ती कसणासूर गावातले आहेत. या हत्यांमुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण असून 100 हून अधिक गावकऱ्यांनी गाव सोडलं आहे. त्याने ताडगाव इथल्या पोलीस मदत केंद्रामध्ये आसरा घेतला आहे. 22 एप्रिल 2018 रोजी कसणासूर इथं पोलिसांनी 40 नक्षलवाद्यांना ठार केलं असून गावकऱ्यांनी यासंदर्भात पोलिसांना माहिती दिल्याच्या संशयावरून नक्षलवाद्यांनी 3 व्यक्तींचं अपहरण करून त्यांची हत्या केली असं. मात्र कोकणाच्या मातीतही स्ट्रॉबेरीचं पीक घेता येतं हे करून दाखवलं आहे. रायगड जिल्ह्यातल्या महाडच्या गणेश खांबे यांनी काय आहे वृत्तांत पाहूया. भाताचं कोठार म्हणून प्रसिद्ध असलेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकरी भात शेती करण्यास उत्सुक दिसत नाही. खर्च जितका तेवढं उत्पन्न नाही, त्यामुळे इथले शेतकरी निराश झाले आहेत. त्यामुळे नवीन पीक घेऊन शेती वाचवून शेतकऱ्यांचे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी कृषी विभाग प्रयत्न करत आहे. कृषी अधिकारी विजय पांढरे यांच्या प्रयत्नांमुळे आणि मार्गदर्शनाखाली महाड तालुक्यातल्या चांभारखिंड इथं राहणाऱ्या गणेश खांबे यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची लागवड केली आहे. सावित्री नदीच्या काठावर फुलवलेल्या आपल्या मळ्यात त्यांनी 2.5 एकर शेतात 15 गुंठ्यात स्ट्रॉबेरीचा मळा फुलवला आहे. तर उर्वरित भागात त्यांनी सूर्यफूल, चवळी, पावठा, लाल माठ, मिरची, वांगी, कोथिंबीर यांसह इतर जोडपिकंही घेतली आहेत. या शेतीसाठी खांबे यांना एकूण 1 लाख रुपये खर्च आला असून यातून 2 लाखाचं उत्पन्न मिळणार आहे. अंदाजे आता चांगल्या पद्धतीने इथे रोप आलेत, फळं पण यायला लागलीत. ती फल धारणा बघताना अंदाजे मला 1.5 लाखाचा एक्स्ट्रा फायदा होणार आहे. म्हणजे असा 2.5 लाखाचं एकूण उत्पन्न मिळणार आहे. त्याचबरोबर मी 15 गुंठ सोडून अजून 3 एकरचा 3 एकरचे भाजीपाला, कडधान्य, पावटा, वाल, सूर्यफूल असा भाजीपाला केलेली आहे. स्ट्रॉबेरीची शेती हा कोकणातल्या शेतकऱ्यांसाठी चांगला पर्याय ठरू शकतो असा विश्वास तालुका कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. मल्चिंगवर ही स्ट्रॉबेरीची लागवड आपण केली होती. त्यासाठी महाबळेश्वरहून आपण स्वीट चार्ली, स्वीट सेन्सेशन, विंटर डाऊन आणि सॅन अँड्रेस या जातींची रोपं आपण आणली होती. 5000 रोपं आपण इथं लावली. 15 गुंठ्यामध्ये एकूण हे रोपांची लागवड झाली. यासाठी आपल्याला सर्व खर्च 1 लाखापर्यंत आलेला आहे. आणि अशा पद्धतीने हा नाविन्यपूर्व प्रयोग आपण कोकण विभागामध्ये सर्वप्रथम यशस्वी केलेला आहे. यामध्ये पर्यटकांचाही चांगला प्रतिसाद आपल्याला लाभतोय आणि शेतकऱ्यांसाठी एक आदर्श उदाहरण आपल्या समोर येते.
कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली खांबे यांनी उभारलेल्या स्ट्रॉबेरीच्या मळ्याला आता स्थानिक आणि पर्यटकही भेट देत आहेत. ही स्ट्रॉबेरी खूप छान आहे, म्हणजे त्यांनी लागवड वगैरे खूप छान प्रकारे केलेली आहे. स्ट्रॉबेरी पण खूप छान आलेली आहे आणि मूळतः म्हणजे ही स्ट्रॉबेरी आपल्याला आपण डोळ्यासमोर काढून घेऊ शकतो. एखाद्या ठिकाणी एखादं पीक घेताना निर्माण होणाऱ्या समस्यांनी खचून न जाता त्याऐवजी पर्यायी पिकं घेतली तर शेती क्षेत्रातही प्रगती साधता येते हे खांबे यांनी दाखवून दिलं आहे. दूरदर्शन बातम्यांसाठी रायगडहून शंकर होमकर. अफगाणिस्तानच्या वर्डक प्रांतात सैन्य दलाचा तळ आणि पोलीस प्रशिक्षण केंद्रावर तालिबाननं केलेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान 20 जवान ठार झाले आहेत. दहशतवाद्यांनी स्फोटकाने भरलेल्या वाहनातून सैन्य दलावर हल्ला केला. या वाहनाचा स्फोट झाल्यानंतर 3 बंदूकधाऱ्यांनी बेछूट गोळीबार केला. सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत या 3 दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. आणि आता क्रिकेटची बातमी. ऑस्ट्रेलियाच्या यशस्वी दौऱ्यानंतर भारतीय क्रिकेट संघ न्यूझीलंडमध्ये दाखल झाला असून न्यूझीलंड विरुद्धचा पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना उद्या नेपियर इथं होत आहे. न्यूझीलंड दौऱ्यात भारतीय संघ 5 एकदिवसीय आणि 3 T20 सामने खेळणार आहे. नेपियरनंतर माउंट मौनागानुई इथं 2 सामने होतील तर हॅमिल्टन आणि वेलिंग्टन इथं उर्वरित 2 एकदिवसीय सामने होणार आहेत. वेलिंग्टन, ऑकलंड आणि हॅमिल्टन इथं T20 सामने होतील. उद्याचा पहिला एकदिवसीय सामना भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी 7:30 वाजता सुरू होईल. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी तसंच एकदिवसीय क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याचा बहुमान मिळाला आहे. आयसीसीच्या कसोटी संघात कोहली सोबतच यष्टीरक्षक रिषभ पंत आणि जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमरा यांनाही स्थान मिळालं आहे. एकदिवसीय संघामध्ये भारताच्या 4 खेळाडूंनी स्थान पटकावलं असून यामध्ये विराट कोहलीसह रोहित शर्मा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमरा यांचा समावेश आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या वार्षिक पुरस्कारांमध्येही बाजी मारली आहे. कोहलीनं कसोटी, एकदिवसीय तसंच सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार पटकावला आहे. यासोबतच आयसीसीच्या क्रिकेट संघाचा कर्णधार होण्याचा बहुमानही कोहलीला लाभलाय. आयसीसीचा सर्वोत्तम क्रिकेटपटू म्हणून सर गारफील्ड सोबर्स चषक पटकावणारा तसंच आयसीसी कसोटी आणि एकदिवसीय सर्वोत्तम खेळाडूचा बहुमान प्राप्त झालेला कोहली क्रिकेट इतिहासातील पहिला वहिला खेळाडू ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी क्रिकेट मालिकेत मिळवलेल्या विजयामुळे भारतीय संघ आणि कर्णधार विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानांकनातील स्थान अधिक भक्कम केलं आहे. 116 अंकांसह भारतीय संघानं अव्वल स्थान कायम राखलं आहे तर 992 अंक मिळवणारा विराट कोहली अव्वल स्थानावर टिकून आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन दुसऱ्या तर चेतेश्वर पुजारा तिसऱ्या क्रमांकावर आहे. नवोदित रिषभ पंतनं आपल्या कामगिरीच्या जोरावर अव्वल 20 जणांच्या यादीत 17 स्थान पटकावलं आहे. गोलंदाजांच्या यादीमध्ये कागिसो रबाडा पहिल्या स्थानावर कायम आहे. भारताचा आर अश्विन 5व्या, रवींद्र जडेजा 9व्या तर जसप्रीत बुमरा 15व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या उपउपांत्यपूर्व फेरीत सेरेना विल्यम्सनं आज अव्वल मानांकित सिमोना हालेप हिचा पराभव करून पुढची फेरी गाठली आहे. सेरेनानं हालेपचा 6-1, 4-6, 6-4 असा पराभव केला. पुढच्या फेरीत सेरेनाचा सामना कॅरोलिना हिच्याशी होणार आहे. मार्गारेट पोर्ट यांच्या 24 ग्रँडस्लॅम विजेतेपदाच्या विक्रमांशी बरोबरी करण्यासाठी सेरेना उत्सुक आहे. पुरुष एकेरीमध्ये उपउपांत्यपूर्व फेरीत अव्वल मानांकित टेनिसपटू नोवाक जोकोविच यानं तब्बल 3.25 तासांच्या झुंजीत दानिल मेदवेदेव याच्यावर 6-4, 6-7, 6-2, 6-3 असा विजय मिळवला. जपानच्या काई निशिकोरीनं 5 सेटपर्यंत रंगलेल्या सामन्यात पाब्लो बुस्टावर 6-7, 4-6, 7-6, 6-4, 7-6 अशी मात केली.
इंडोनेशियातल्या जकार्ता इथं आजपासून इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धा सुरू होत आहे. ऑलिम्पिक रौप्य पदक विजेती पी व्ही सिंधू, सायना नेहवाल आणि के श्रीकांत यांच्या कामगिरीकडे भारतीयांचं विशेष लक्ष असेल. सिंधूचा पहिला सामना माजी ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेती चीनची ली झुरई हिच्याविरुद्ध होणार आहे, तर सायनाचा पहिला सामना जपानच्या यामागुची विरुद्ध होईल. पुरुष एकेरीत श्रीकांत खेरीत समीर वर्मा, बी साई प्रणित, एच एस प्रणॉय हे बॅडमिंटनपटूही सहभागी होत आहेत. हवामान. देशाच्या पर्वतीय भागात होणाऱ्या हिमवृष्टीसह मैदानी क्षेत्रातही काही राज्यांमध्ये पाऊस होत आहे. काश्मीरमध्ये काल अनेक ठिकाणी जोरदार बर्फवृष्टीसह पाऊस झाला. हिमाचल प्रदेशातल्या पर्वतीय भागातही हिमवृष्टी होत असून उद्यापर्यंत इथे हिमवृष्टीसह पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. लाहोर आणि केलाँगमध्ये 8 सेंटीमीटर इतकी हिमवृष्टीची नोंद झाली, तर डेहराडून, उत्तरकाशी, चमोली, रुद्रप्रयाग, नैनिताल, पिथोरागड या ठिकाणी जोरदार हिमवृष्टी आणि मैदानी भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. जम्मू काश्मीरमध्ये होत असलेल्या जोरदार बर्फवृष्टीमुळे जम्मू श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक पूर्णतः विस्कळीत झाली आहे. राज्यात येत्या 24 तासात हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे. आणि आता ठळक बातम्या पुन्हा एकदा. पंधराव्या प्रवासी भारतीय दिवस संमेलनाचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन. सुमारे 6,000 प्रतिनिधी परिषदेत सहभागी. विश्व प्रगतीसाठी जागतिक पर्यावरण आणि सुरक्षा क्षेत्रात भारतानं केलेल्या प्रयत्नांचा जगभरातून स्वीकार झाल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. 2019 भारतीय अर्थव्यवस्थेचा विकासदर 7.5% राहील असा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा अंदाज. जम्मू काश्मीरातल्या शोपिया जिल्ह्यात सैन्य दलाची शोध मोहीम सुरू असताना झालेल्या चकमकीत 2 दहशतवादी ठार. दुर्गम डोंगरी भागातले सर्व प्रश्न मार्गी लावण्यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं स्पष्ट. लंडनमध्ये एका हॅकरनं ईव्हीएम मशीनमध्ये 2014 निवडणुकीत फेरफार केल्याचा दावा निवडणूक आयोगानं फेटाळून लावला. ईव्हीएम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा. आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या मानांकनात अव्वल स्थानी. 116 अंकांसह भारतीय संघानंही राखलं अव्वल स्थान. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात संध्याकाळी 4:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.